ज्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये लेझर लाईट्स जिकडे लावले गेले होते, माझी माहिती आहे की पोलीस विभागाने काही डीजेंवर त्या ठिकाणी गुन्हे पण दाखल केलेले आहेत. एक मानव जातीला जर यामुळे जर अपाय होण्याची शक्यता आहे तर या संदर्भामध्ये सगळ्यांनीच मिळून निर्णय करण्याची आवश्यकता आहे. जनतेतल्या मनात जनतेच्या मनातले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबच आहेत. ज्या पद्धतीने झपाट्याने निर्णय होत आहेत, सर्वसामान्यांचे निर्णय होत आहेत. दादा, नांदेडमध्ये जी काही घटना घडली त्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यामध्ये आपण काही माहिती घेतली आहे का? शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा नेमका काय साठा आहे किंवा त्या संदर्भात काही अपडेट आपण घेतले? नांदेडमध्ये लहान बालकांच्या संदर्भामध्ये जी काही दुर्दैवी दुःखद घटना घडलेली आहे, मला वाटतं की ताबडतोबीने मी स्वतः नाशिकचं आपलं सिव्हिल हॉस्पिटल असेल, नाशिक महानगरपालिकेचे रुग्णालय असतील, अगदी मालेगावपासून संपूर्ण जिल्ह्याचा आढावा मी स्वतः घेतलेला आहे आणि आता थोड्या वेळाच्या नंतर मी प्रत्यक्ष भेट द्यायला पण तिकडे जाणार आहे. मला वाटतं की या क्षणाला असं दुःखद कुठेही काही प्रकार घडलेला नाही. जिथपर्यंत औषधे गोळ्यांची जी काही उपलब्धता असते ती पुरेपूर आहे. दादा, केवळ पुढचे 15 दिवस पुरे इतकाच औषधांचा साठा आहे अशा प्रकारचं पत्र जिल्हा रुग्णालयाने शासनाला लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे केवळ 15 दिवस पुरे इतकाच औषधांचा साठा शिल्लक आहे. ही एक त्याची रुटीन प्रोसिजर असते आणि त्याच्यासाठी जो काही त्याला निधी वगैरे लागणार आहे तर तो निधी पण उपलब्ध आहे, त्याच्यामुळे हा काही अडचणीचा विषय नाही. आपण दादा हा रुटीन प्रोसेस सांगत असले तरी यामागील कारण असं आहे की 15 ऑगस्ट पासून जो औषधं सरकारने मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे अतिरिक्त ताण जिल्हा रुग्णालयावर आलेला आहे आणि त्याच्यामुळे ही औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे, प्रश्न एक. आणि दुसरं म्हणजे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जे 10 कोटी रुपये आपण मंजूर केले 23-24 याच्यामध्ये बजेटमध्ये जिल्हा रुग्णालयाला औषध करता त्याचा 90% निधी जो आहे तो त्या प्राधिकरणाकडे वर्ग केला आहे. या विषयाच्या संदर्भामध्ये काल कॅबिनेटमध्ये परवाच्या कॅबिनेटमध्ये चर्चा संपन्न झालेली आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि आरोग्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये त्याही संदर्भात निर्णय झालेला आहे. निधीची कुठलीही अडचण येणार नाही. काल एक दुर्दैवी घटना नाशिकमध्ये घडली, आडगाव मेडिकल कॉलेजमध्ये एक नवजात बाळ जे आहे ते त्या तिथल्या डॉक्टरच्या हातून हलगर्जीपणामध्ये पडलं आणि त्या बाळाचा मृत्यू झाला तिथे. यापूर्वी देखील अनेकदा अशा घटना घडतात मात्र त्या समोर येऊ दिल्या जात नाही किंवा त्याच्यावर कारवाई होत नाही. दादा, या संदर्भात आपण काही माहिती घेत आहात का? नाही, आता आपण जो काही विषय पुढे ठेवला आहे मी स्वतः त्याची चौकशी करेन. यासोबतच गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये ज्या पद्धतीचे लेझर लाईट वापरण्यात आले होते त्याच्यामुळे काही तरुणांना डोळ्यांचे त्रास झाले. काल नेत्र तज्ज्ञ जे आहेत नाशिकमध्ये त्यांनी हा विषय पुढे आणला पण पोलिसांनी दादा त्या नेत्र रुग्णांचीच म्हणजे जे डॉक्टर्स आहेत त्यांचीच तपासणी सुरू केली आहे. उलट गणेश मंडळांवर कारवाई होणं अपेक्षित होतं पण या डॉक्टर्सलाच आता चौकशीच्या फेऱ्यात अडकवायचा प्रयत्न केला आहे. आपण सांगता मी आणखी सविस्तर माहिती घेईल. तत्राप म्हणजे ज्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये लेझर लाईट्स जिकडे लावले गेले होते, माझी माहिती आहे की पोलीस विभागाने काही डीजेंवर त्या ठिकाणी गुन्हे पण दाखल केलेले आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांनी पण या संदर्भामध्ये मला वाटतं की चिंता व्यक्त केलेली आहे आणि ज्या पद्धतीने आता एक सगळीकडेच या संदर्भामध्ये चर्चा संपन्न होते आहे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये धोरणात्मक निर्णय संपन्न होईल. दादा, नवरात्र उत्सव पण आता येतोय तर त्यामध्ये देखील डीजे लेझरचा वापर होणार आहे तर त्या संदर्भात काही माहिती आणि अशी चर्चा पण आहे की डीजे ला परवानगी मिळणार आहे? नाही, मला असं वाटतं की बघा डीजे असेल, लेझर हे किरण असतील, हे लाईट्स असतील मोठ्या क्षमतेचे, तर एक मानव जातीला जर यामुळे जर अपाय होण्याची शक्यता आहे
तर या संदर्भामध्ये सगळ्यांनीच मिळून निर्णय करण्याची आवश्यकता आहे. एक काही वर्ग असा पण असतो की ज्याला एक वाजंत्री वगैरे त्याची एक आवड असते, परंतु कोणतीही पण गोष्ट एका मर्यादेमध्ये काही हरकत नाही आणि त्या मर्यादेच्या पलीकडे जर त्याच्यातनं जर शरीराला इजा होणार असेल तर अशा गोष्टी आपल्याला टाळाव्याच लागते. मग नवरात्र महोत्सव असू दे किंबहुना कुठलाही सण उत्सव असू दे. दादा राजकीय प्रश्न आहे, 5 वर्षांसाठी महायुतीचे मुख्यमंत्री अजित पवार असं फडणवीसांनी वक्तव्य केलेलं आहे, त्यामुळे शिंदे गटातल्या नेत्यांमध्ये वेगळ्या प्रकारच्या चर्चा सध्या सुरू आहे. विशेषतः मुनगंटीवार आणि बावनकुळेंनी देखील भाजपचा मनातला मुख्यमंत्री अजित पवार अशा पद्धतीचे दोन्ही नेते. त्याच्यासोबतच तुम्ही फडणवीस साहेबांचं स्टेटमेंट पूर्ण तुम्ही फक्त अर्ध असं बोलतायत. फडणवीस साहेब म्हटलेले आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबच राहतील आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालीच पुढच्या निवडणुका संपन्न होतील हे फडणवीस साहेबच बोललेले आहेत. जनतेतल्या मनात जनतेच्या मनातले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबच आहेत. ज्या पद्धतीने झपाट्याने निर्णय होत आहेत, सर्वसामान्यांचे निर्णय होत आहेत, आता एक नाभिक समाजाचं मंडळ आपली चर्चा चालू होती. जीवा महालांचं प्रतिमा पूजन कार्यक्रम संपन्न करायचा आहे.